तसेच मोहित रामले आज आमच्यात उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य आणि कोळी समाजासाठी ते इतके झटतायत, खूप खूप झटतायत, असे कार्यकर्ते होणे नाही. आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या म्हणजे आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. कोळी समाजासाठी तुम्ही जे कार्य करता ते असंच घडत राहू. आज आमच्यात उपस्थित राहिलात तुम्ही, आम्हाला सहकार्य केलं, तुमच्या मंडळाचं नृत्य या ठिकाणी तुम्ही घेऊन आलात 13 ताली, आणि त्यासुद्धा त्यांनी तू सहकार्य केलंस. त्याबद्दल आम्हा संस्थेच्या वतीनं मी प्रमिला पेदे यांना विनंती करीन की पुष्पकुंज देऊन मोहित रामले यांचं स्वागत करावं. थँक्यू मोहित. हा सुद्धा एक कलाकार, मोहितने सुद्धा डान्स केलेला आहे. मोहित आणि त्याचे मिसेस सुद्धा कोळी समाजासाठी जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा ते डान्स करतात, विशेष कोळी नृत्य त्यांनी खूप त्यांना आवडतं. प्लीज मोहित, 2 शब्द आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार मंडळी. आज आपण जमलेलो आहो. आज खास मी कोळी भाषेतूनच बोलेन. कारण असं आहे का, आज आपलं हे लोकनृत्याचा कार्यक्रम आहे. अभिमानाशी आपू बोलूया की आपू सगळे कोळी हाव आणि ही भाषा टिकली तरच आपला यो कोळी समाज मुंबईमध्ये टिकेल आणि आपल्याला एक वेगळं अस्तित्व प्राप्त होईल. आज आपले कला संस्कार ग्रुपनी एक लय चांगलं कार्य केलेलं आहे. कारण अनेक वर्षापूर्वी आम्ही ऐकलेलं नरेश कालते आम्हाला बोलावचा काय टिप्पा त्यांचा यो कार्यक्रम ठेवलेला. माननीय शाहीर काशीराम चिंचल भी होते, श्याम कालेजी सर होते. हे ऐसे कार्यक्रम ऐसे दर वर्षा झायला पाहिजे. जसं आपल्या वेसावला मी वेसाव कोळी जमात ट्रस्टचे आपले अध्यक्ष राजवंशजी लाकडे यांना पण विनंती करेन की आज यो वेसावाचे यान झालेला आहे तर यो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कार्यक्रम कसा जाल त्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण संस्कृती टिकली तरच यो कोळी टिकेल. कारण एक गोष्ट बघा कसं आहे, जय यो दर्या येऊन या रेऊचे मातीला या किनाऱ्याला मिळते तय एक संस्कृतीचा जन्म होते, त्याला आपू कोळी संस्कृती बोलतो. या दर्याचे पाठी येणारे जे वाऱ्याचे जे लाटान वाऱ्याचा जो आवाज आहे याशी एक संगीत निर्माण होते आणि याच संगीत म्हणजे आपू त्याला कोळी गीत बोलत असतो. तर ही संस्कृती आपली रेली पाहिजे, टिकली पाहिजे. कला संस्कार वेसाव कोळी जमात ट्रस्ट सगळ्यांना विनंती आहे का यो कार्यक्रम आपण अजून पुढे घेऊन जाऊया आंतरराष्ट्रीय स्तरावर. पर्यटनच्या दृष्टीने जास्तीत जास्त टुरिस्ट कसे येऊ शकतील आणि आपल्याला उत्पन्न कसं मिळू शकेल यावर आपण लक्ष देऊया. जय मल्हार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.